नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनोपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज निफ्टी आणि बँक निफ्टी हे दोन्ही इंडेक्स या ठिकाणी साईडवेज राहिलेत. बँक निफ्टी सकाळी 36,558 ला ओपन झाला. त्यानंतर मित्रांनो, बँक निफ्टीने जो हाय तयार केलाय 36,685 आणि त्याचबरोबर मित्रांनो, बँक निफ्टीचा आजचा लो आहे 36,151 आणि मित्रांनो, प्रिव्हियस डेचं क्लोजिंग होतं 36,592. मित्रांनो, मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअरली सांगितलं की बाबा मार्केट जे आहे त्या साईडवेज राहण्याची प्रॉबॅबिलिटी जास्त आहे आणि मार्केटमध्ये जो पहिला फॉल येईल डाऊन साईडला, जे मार्केट रेंज ओपन करेल ते डाऊन साईडला ओपन करणार, हे कालच्या व्हिडिओमध्ये मी क्लिअर काय केलं होतं त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं. त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्ही निफ्टीचा जर विचार केला तर आज निफ्टीनं जो निफ्टी सकाळी ओपन झाला होता 17,401 आणि त्यानंतर 436 चा हाय तयार केला. आणि मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय, निफ्टीनं 17,287 चा लो तयार केला. आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला क्लिअर सांगितलं की बाबा निफ्टीवरती कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला बेरिश व्ह्यू जो आहे तो काय करायचा त्या ठिकाणी ठेवायचा नाही असं काय केलं होतं त्या ठिकाणी सांगितलं होतं. आणि मित्रांनो, आपण कालच्या ट्रेडिंग सेशनचा किंवा कालचा जर व्हिडिओ बघितला असेल तर त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की बाबा निफ्टी जो आहे जो आपल्याला सेल करायचा आहे 17,287 वरून सेल करायचं सांगितलं होतं. आणि मित्रांनो, आजचा निफ्टीचा जो लो तयार झालाय तो देखील एक्झॅक्ट 17,287 हा तयार झाला, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये नुसार जर बाय अँड डिपची स्ट्रॅटेजी वापरली असती तर डेफिनेटली तुम्हाला इथे एक चांगला प्रॉफिट जो आहे तो निफ्टीमध्ये काय झाला असता त्या ठिकाणी झाला असता. आणि मित्रांनो, विशेषतः जर तुम्ही निफ्टीचं जर टेक्निकल सेटअप बघितलं, बँक निफ्टीचं जर टेक्निकल सेटअप बघितलं तर हे अजून देखील स्ट्रॉंग आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण त्याच्याशी कम्पेअर करता बँक निफ्टीचं टेक्निकल सेटअप जे आहे ते परत एकदा वीक होताना क्लिअरली दिसून येते. आणि आज मित्रांनो, मार्केटनं कुठल्याही परिस्थितीत मार्केटला वरती जाता आलेलं नाही, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, मार्केटचा आता एक टेक्निकल खूप मोठा हर्डल जो आहे तो साधारणतः या ठिकाणी 36,800 ऑप्शन मध्ये तयार झालेला आहे. क्लिअरली हा ऑप्शन महत्वाचा. आणि मित्रांनो, आज बँक निफ्टीनं लोअर साईडचा जो लो तयार केला हा एक्झॅक्ट मित्रांनो 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या जवळपास मार्केट डाऊन साईडला आलेला आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे तुमचं जर मार्केटमध्ये जे आहे तो डाऊनफॉल या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये ओपन होताना दिसून येतोय. मित्रांनो, ब्रॉडली मार्केटचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये देखील मित्रांनो प्रॉब्लेम आहे, बँक निफ्टीमध्ये पण प्रॉब्लेम आहे. कारण का, 1 सप्टेंबर पासून जे मार्जिनचे रूल चेंज झाले त्याच्यानुसार मार्केटमधला व्हॉल्यूम जो आहे तो कमी झालाय, सप्लाय मार्केटमधला कमी झालाय, त्यामुळे बाईंग इंटरेस्ट जो आहे तो तयार झालेला, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि येणाऱ्या काही ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये ह्यूज व्हॉलॅटिलिटी जे आहे ते मार्केटमध्ये बघायला मिळेल, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर इंडिया विक्स देखील सध्याला वाढताना क्लिअरली दिसून येतोय, मंथली हायच्या जवळ आलेला आहे. अशा काही गोष्टी आहेत मार्केटमध्ये थोड्या कन्सर्निंग आहेत आणि ह्याच्यावरती काहीतरी मार्केटमध्ये एक मोठी मुवमेंट जी आहे ती आपल्याला पुढल्या काही ट्रेडिंग सेशनमध्ये अपेक्षित आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, मी विशेषतः जर आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर उद्याचा आपला ट्रेड नेमका कुठं बनतोय आणि कशा पद्धतीने बनतोय हे काय करावं लागेल या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. विशेषतः जर मित्रांनो तुम्ही निफ्टीचा जर विचार केला तर या ठिकाणी मित्रांनो निफ्टीसाठी एक रेंज आहे ती खूप महत्वाची आहे, विशेषतः ऑप्शनचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय करूया आपण मित्रांनो या ठिकाणी पहिल्यांदा बघून घ्या. मित्रांनो, मार्केटमध्ये जर आज तुम्ही बँक निफ्टी असू द्या किंवा निफ्टी असू द्या, ह्या दोन्ही इंडेक्समध्ये जी महत्वाची गोष्ट आज घडली ती अशी घडलेली आहे मित्रांनो, ओवाय जो आहे हा निफ्टी आणि बँक निफ्टीचा ऑलमोस्ट सेम प्रमाणात आहे. म्हणजे कॉलचा पण ओपन इंटरेस्ट सेम आहे, पुटचा पण ओपन इंटरेस्ट ऑलमोस्ट सेम आहे. ज्या पद्धतीचा त्याच्यामध्ये आपल्याला फरक किंवा डिफरन्स आवश्यक आहे तो डिफरन्स दिसत नाही, म्हणजे हे क्लिअरली इंडिकेशन आहे मित्रांनो कुठं ना कुठं मार्केट जे ते क्लिअर साईडवेज होण्याचं इंडिकेशन देत आहे. आणि हे इंडिकेशन आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पण क्लिअरली आपल्याला मार्केट या ठिकाणी साईडवेज दिसून आले, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे मित्रांनो, ऑप्शन बायरसाठी पुढले 1 ते 2 ट्रेडिंग सेशन थोडं टफ चॅलेंजिंग राहतील किंवा ह्यूज प्रॉफिटेबल राहतील, कारण का एक लार्ज वोलेटिलिटी जी आहे ती स्क्रीनवर विजिबल होताना तुम्हाला दिसून येते, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, तुम्ही जर निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीचा जो सध्या सपोर्ट तयार होतोय हा सपोर्ट कुठं तयार होतोय टेक्निक ऑप्शनचा सपोर्ट, तर मित्रांनो 17,300 असेल, त्याचबरोबर मित्रांनो 17,200 असेल आणि 17,100 या स्ट्राईक प्राइसला खूप चांगल्या पद्धतीचं पुट रायटिंग जे झाले आणि त्यातल्या त्या 17,300 या स्ट्राईक प्राइसला चेंज इन ओवाय जो आहे तो स्क्रीनवर दिसून आलाय. समजा मित्रांनो उद्या मार्केटनं जर 17,300 खाली जर ट्रेडिंग करायला सुरुवात केली तर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला एक डाऊन साईडला एक शार्प फॉल जो आहे तो निफ्टीमध्ये 1 ते 2 ट्रेडिंग सेशनमध्ये दिसू शकतोय, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का मित्रांनो, निफ्टी हा इंडेक्स जो आहे तो आज हायर साईडला आलेला इथं कंटिन्यू बेसिसवर. हा निफ्टी इंडेक्स वरती कुणी आणलाय तर हा निफ्टी हेवी वेट स्टॉक ने आणलाय, इंडेक्स मॅनेज करण्यात आलेला दिसतोय क्लिअरली डेटामध्ये.
ह्या गोष्टीचा पण आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. दुसरं मित्रांनो, निफ्टीसाठी जो हायर साईडला जो रेजिस्टन्स सध्या तयार झालेला आहे, हा रेजिस्टन्स कुठं तयार झालेला आहे तर मित्रांनो 17,400 ही जी स्ट्राईक प्राइस आहे या ठिकाणी खूप मोठा रेजिस्टन्स तयार झालाय. त्याचबरोबर 17,500 देखील मार्केटमध्ये रेजिस्टन्स आहे. म्हणजे उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी मित्रांनो चेंज इन ओवाय जो आहे तो देखील 17,400 या स्ट्राईक प्राइसला आहे. याच्यावरून क्लिअरली आपल्याला दिसतं की बाबा मार्केट 17,400 वरती जाणं उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी निफ्टीमध्ये टफ चॅलेंजिंग असणार आहे. आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं काय माहितीये का, निफ्टीचा जो अपट्रेंड आहे हा निफ्टीचा अपट्रेंड सिक्युअर करण्याचं काम जे आहे ते कुणाचं आहे तर हा अपट्रेंड सिक्युअर कोण करते सध्याला तर मित्रांनो 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे ते करतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि हे जे येते ते 17,085 येते. म्हणजे मित्रांनो निफ्टीला जो सपोर्ट आहे तो सध्या 17,085 या ठिकाणी सपोर्ट आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मार्केट या लेवलला येऊन सपोर्ट घेऊन इथून परत बाउन्स बॅक करून आपल्याला ऑप्शनच्या दृष्टीनं अपेक्षित आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो त्याच पद्धतीनं सेम जर तुम्ही बँक निफ्टीचं ऑप्शनचं जर सेटअप बघितलं तर बँक निफ्टीचं ऑप्शन सेटअप काय सांगतंय हे पण तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. मित्रांनो ऑप्शन सेटअपचा जर विचार केला तर 36,500 या ठिकाणी पुट रायटिंग झाले. त्याचबरोबर मित्रांनो 36,000 या स्ट्राईक प्राइसला देखील कॉल रायटिंग जे ते क्लिअर झालेला दिसून येते. म्हणजे पुट आणि कॉल ऑप्शन जे आहे ते सीई ह्या दोघांचंही सेलिंग जे आहे ते या ठिकाणी ह्या लेवलवरती झालेलं क्लिअरली दिसून येते. ही लेवल मित्रांनो क्लिअरली तुम्हाला कुठे ना कुठे इंडिकेशन करते की बाबा उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पण मार्केटमध्ये मुवमेंट जे आहे ते अपेक्षित नाही आणि जास्त मुवमेंट अपेक्षित. पण ही मुवमेंट ज्या वेळेला स्क्वीज होते थंड पडते त्यानंतर मार्केटमध्ये एक मोठी वोलॅटिलिटी जी आहे ती बऱ्याच वेळेला दिसून आली. हे पहिल्या लक्षात घ्या. आणि मित्रांनो हायर साईडला जर विचार केलं तर 36,500 आणि 37,000 या स्ट्राईक प्राइसला ह्यूज ओवाय एडिशन आहे. आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं काय माहितीये का, चेंज इन ओवाय जर चेक केला तर हा मित्रांनो ऑलमोस्ट 2 CR आसपास दोन्ही साईडला उभा असलेला दिसून येतोय. जो क्लिअरली इंडिकेशन करतो की बाबा मार्केट जे आहे ते पूर्ण साईडवेज होण्याच्या तयारीत आहे किंवा मार्केटमध्ये शार्प वोलॅटिलिटी जी आहे ती काय होणार आहे त्या ठिकाणी स्क्रीनवर येण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा. त्या ठिकाणी झिरोधा अपस्टॉक अलिस ग्रुपचं डिमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक दिली आहे. त्याच्या मार्फत काय करा तुम्ही मित्रांनो डिमॅट अकाउंट ओपन करून घ्या. मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनसाठी मी जे बँक निफ्टीचे जे 3 कॉल दिले होते त्या 3 कॉलचा एकदा परफॉर्मन्स बघून घ्या. मित्रांनो हा तुमच्यासाठी खूप मोठा गेम चेंजर डेटा असणार आहे. जी लोक आपल्या प्रीमियम टेलिग्राम मध्ये अजूनपर्यंत जॉईन नाही त्यांच्यासाठी मित्रांनो हे बघा काळजीपूर्वक ऐका. मी सकाळी मार्केट ओपन झाल्या 9:13 तुम्हाला एक टेक्स्ट मेसेज टाकला होता. मेसेज टाकून सांगितलं की बाबा तुम्ही 36,600 आणि 36,500 कॉल आणि पुट ऑप्शन जे आहे ते तुमच्या वॉचलिस्टला ऍड करा. या ठिकाणी मित्रांनो आपण बरोबर 9:15 पहिला कॉल दिला होता. म्हणजे मार्केट ओपन झाल्या पहिल्या मिनिटामध्ये साधारण 30-35 सेकंदानंतर हा मी कॉल दिला होता. 36,600 सीई जो आहे तो काय करा तुम्ही 273 बाय करायला सांगितलं होता. वेट फॉर ऍक्टिव्हचा मेसेज टाकला. त्यानंतर मित्रांनो 2 मिनिटानंतर हा आपला ऑप्शन ऍक्टिव्ह झाला होता. म्हणजे मित्रांनो ह्याच्यावरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, एक दीड मिनिट आपण अगोदर हे कॉल जे आहे ते दिलेले असतात. आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं काय, स्टॉप लॉस कुठल्याही परिस्थितीत बदला नाही. आणि मित्रांनो हा ऑप्शन ऍक्टिव्ह झाल्यानंतर आपला ह्याच्यामध्ये स्टॉप लॉस हिट झाला होता. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो आपण या ठिकाणी मार्केटमध्ये परत एक नवीन ऑप्शन जो आहे तो दिला होता ज्यामध्ये पुट मध्ये आपण काय केली होती, या ठिकाणी एंट्री घेतली होती. 36,500 पुट ऑप्शन जो आहे तो मित्रांनो काय केला होता 230 या ठिकाणी बाय केला होता. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि हा ऑप्शन पण तुम्हाला मी सांगितलं तरी तुम्हाला चांगला टाइम जो आहे तो काय झाला होता त्या ठिकाणी मिळाला होता. आणि मित्रांनो हा ऑप्शन ऍक्टिव्ह झाल्यानंतर 263 असेल, 265 असेल, त्यानंतर 243 ऑलरेडी अगोदर मुवमेंट दिली होती. या पद्धतीची ह्या ऑप्शन मध्ये मुवमेंट आली होती. आणि 297-288 गेल्यानंतर मी तुम्हाला मित्रांनो 100% प्रॉफिट बुक करायला सांगितलं होतं. म्हणजे 230-297 पॉईंटची मुवमेंट जी आहे आपण इझिली काय केली होती, ह्या ऑप्शन मध्ये कॅच केली होती. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो परत मी काय केलं होतं, तुम्हाला अजून एक ऑप्शन दिला होता. बँक निफ्टी 36,600 पीई जो आहे तो काय केला होता, या ठिकाणी खरेदी करायला सांगितलं होता 9:58 मित्रांनो. आणि हा ऑप्शन वेट फॉर ऍक्टिव्ह ह्याचा एसएल दिला होता मित्रांनो 233 आपला एसएल होता. आणि मित्रांनो हा ऑप्शन ऍक्टिव्ह झाला. ऍक्टिव्ह झाल्यानंतर 251-271, त्यानंतर मित्रांनो 275-319, त्यानंतर मित्रांनो सॉरी ह्याच्यामध्ये 275 हाय तयार केला होता. आणि त्यानंतर 275 हाय तयार केल्यानंतर मी सांगितलं होती बाबा प्रॉफिट स्वतःच्या क्षमतेनुसार काय करा 300 बुक करा. आणि या ठिकाणी देखील काही लोकांनी 300 हा ऑप्शन केल्यानंतर प्रॉफिट बुक केलं. म्हणजे 50 पॉईंटची मुवमेंट जी आहे ती काय केली होती आपण इझिली ह्या ऑप्शन मध्ये देखील कॅच केली होती. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो
सर्वात महत्त्वाचं काय की बाबा आजच्या ट्रेडिंग सेशनचा जर तुम्ही विचार केला तर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हे जे दोन कॉल दिले होते ह्याच्यामध्ये प्रॉफिट जो आहे तो किती आहे, खूप जबरदस्त प्रॉफिट जो आहे तो मित्रांनो लोकांना झालेला आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. जबरदस्त म्हणजे जबरदस्त प्रॉफिट जो आहे तो लोकांनी अर्न केला. फक्त एक मिनिट टाइम काढून तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी प्रॉफिट बघू शकता. त्याचबरोबर मित्रांनो दिलेल्या कॉलचा लॉस देखील काय करा बघा. मित्रांनो पहिला कॉलचा एसएल आपला हिट झाला होता आणि त्यानंतर दुसऱ्या पुटमध्ये आपल्याला 70 पॉईंटची ऑलमोस्ट मुवमेंट मिळाली. तर मित्रांनो या ठिकाणी लोकांचा प्रॉफिट जो आहे तो 218 रुपयेचा होता पहिला जो स्क्रीनशॉट आला होता. त्यानंतर बघा 587 रुपयेचा प्रॉफिट आहे, 1400 रुपयेचा प्रॉफिट आहे. ही व्यक्ती नो प्रॉफिट नो लॉस मध्ये काय झालं या ठिकाणी बाहेर पडले, म्हणजे 198 रुपयेचा नेट प्रॉफिट आहे यांचा. म्हणजे मित्रांनो बघा एसएल हिट झाल्यानंतर आपला इथं बघा प्रत्येकाचा एसएल हिट झाला आणि लॉस किती बघा एसएल मध्ये मित्रांनो कुणाचाही 500 रुपयापेक्षा जास्तीचा लॉस नाही. कारण का जेवढे ट्रेडर आहेत ना माझ्या ग्रुपमध्ये जे स्मार्ट ट्रेडर आहेत, जे एज्युकेटेड होत आहेत आपल्या ग्रुपच्या माध्यमातून, जी लोकांना स्टॉप लॉसचं महत्व कळालेलं आहे, स्टॉप लॉस लावल्याशिवाय एकही व्यक्ती आपल्या टेलिग्राम चॅनल मधला व्यक्ती काम करत नाही आणि हे खूप आवडतं लोकांना देखील. इथं 600 रुपये इथं लॉस 500 वर आहे का बघा कुठं, आहे का 450-506 रुपये लॉस, इथं 700 रुपयाचा लॉस आहे एक जणाचा, इथं 390 रुपयाचा लॉस आहे. मी प्रॉफिट नाही झाला लॉस सांगतोय बघा. एसएल हिट झाला तिथं लोकांच्या काय कंडिशन होत्या. त्यानंतर बघा इथं मित्रांनो एक जण थोडं लॉट साईज मोठी घेतली असेल त्यामुळे त्यांचा 2 लॉटचा लॉस आहे. इकडे काही लोक त्या ऑप्शन मध्ये सेम प्रॉफिट मध्ये इथं 500 रुपयाचा लॉस आहे. म्हणजे जे लोक एसएल फॉलो करतात ती लोक मित्रांनो गॅरंटेड मार्केटमध्ये प्रॉफिट कमवतात, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे हे बघा त्यानंतर दुसऱ्या पुटमध्ये 36,400 पुटमध्ये 1200 रुपयाचं प्रॉफिट झालं होतं आणि ह्या पुटमध्ये मित्रांनो जबरदस्त प्रॉफिट जो आहे तो लोकांना झाला होता. हे स्क्रीनशॉट बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ह्यूज प्रॉफिट आहे, 5,000, 4,000, 10,000, 500 रुपये, परत 800 रुपये प्रॉफिट आहे, 2,471, 2,000 रुपये प्रॉफिट, 5,000 प्रॉफिट, 2,600 प्रॉफिट, 1,800 प्रॉफिट, 583 प्रॉफिट, 1,000 प्रॉफिट असेल इकडं, 2,500 प्रॉफिट, 2,100 प्रॉफिट, इथं 209 रुपयाचा लॉस. बघा मित्रांनो बघा आता हे काही लोक जे स्वतः ट्रेडिंग करतात, स्वतःच्या कॉलवरती ट्रेडिंग करतात आणि तिथं लॉस मध्ये जातात, पण तरी पण ती लोक स्वतः जरी ट्रेडिंग करत असली तरी पण त्यांचा लॉस जो आहे तो ना खूप मिनिमाइज आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. 2,000 प्रॉफिट असेल, 2,500 प्रॉफिट असेल, 900 रुपयाचा प्रॉफिट, 390 रुपयाचा प्रॉफिट, 2,098, 1,018, 318 रुपयाचा प्रॉफिट. जी लोक नवीन आहेत ज्यांना कमीत कमी पॉईंट घेऊन बाहेर पडायचं ती लोक लवकर देखील मार्केटमधून काय करतात त्या ठिकाणी बाहेर पडतात, हे पहिल्यांदा काय करा. म्हणजे एनएन अवधी 10,000 रुपयाचा प्रॉफिट. एनएन अवधी सरास ट्रेडर मित्रांनो आपल्या ग्रुपमधले 70% ट्रेडर हे वीक ऑन वीक मंथ ऑन मंथ नेट प्रॉफिट मध्ये आहेत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ऑप्शन ट्रेडिंग मध्ये असं सांगितलं जातं की 5%च्या अबाव कुणीही प्रॉफिट मध्ये राहत नाही. म्हणजे लार्ज कम्युनिटीचा जर विचार केला पण आपला ग्रुप मित्रांनो ह्या डेटाला अपवाद आहे, जिथं 70% लोक जे आहेत ते सध्या प्रॉफिट कन्सिस्टन्सी बेसिसवर अर्न करत आहेत. जी लोक रुल्स फॉलो करतात, जी लोक स्टॉप लॉस लावतात, जी लोक ओव्हर ट्रेडिंग करत नाही, ती सगळेच्या सगळे लोक नेट प्रॉफिट मध्ये. तुम्हाला जर मित्रांनो आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर तुम्ही बाजार बुलच्या टेलिग्रामवर चालत आवा, तिथं प्रॉफिटचे स्क्रीनशॉट बघा, इव्हन लॉसचे देखील स्क्रीनशॉट बघा, स्टॉप लॉस लोकांचं काय ते बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मित्रांनो आपल्या टेलिग्राम प्रीमियम टेलिग्राम चॅनलला आतापर्यंत 950 जास्त लोक जॉईन झाले, तुम्ही देखील मित्रांनो वेळ करू नका, लवकरात लवकर जॉईन करा आणि स्वतःचं एक लाईफ मधलं अर्निंग जे आहे ते कन्सिस्टन्सी लगेच काय करा सुरू करा. युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जावा, झिरोधा अपस्टॉक अलिस ब्लू मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करा, त्यामध्ये फंड ऍड करा आणि मला स्क्रीनशॉट पाठवा, मी लगेच तुम्हाला टेलिग्रामला ऍड करेल आणि रोजच्या रोज 2-3 बँक निफ्टीचे कॉल आणि निफ्टीचे देखील मिळतील. त्याचबरोबर मित्रांनो तुमचं जर ऑलरेडी डिमॅट अकाउंट असेल, तुम्हाला जर नवीन अकाउंट ओपन करायचं नसेल तर साधं सिंपल प्रीमियम सर्व्हिस देखील आहे मंथली, जी आय थिंक माझ्या माहितीनुसार इतके क्वालिटी कॉल जे दिले जातात इतकी लोएस्ट प्रीमियम सर्व्हिस महाराष्ट्रामध्ये कुणीही देत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ते पण एक महिन्यासाठी रोज 3-3, 4-4 कॉल देतो आणि ज्याचा एसएल फक्त 20 पॉईंटचा, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे मंथली 2,000 रुपये प्रीमियम सर्व्हिस घेऊन पण तुम्ही काय करू शकता, आपली प्रीमियम सर्व्हिस जॉईन करू शकता. उद्या मित्रांनो मार्केटमध्ये काय होऊ शकतं, मित्रांनो तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं. त्याचबरोबर मित्रांनो तुमचे फ्रेंड असतील, अजून तुम्ही कुठल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असाल तर जरूर मित्रांनो त्या ठिकाणी आपला व्हिडिओ जो आहे तो काय करा, शेअर करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल. मित्रांनो बघा मी पाठीमागच्या काही दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलं की बाबा बँक निफ्टी जो आहे हा बँक निफ्टी हा ट्रेंड लाईनच्या वरती जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला एक बुलिश व्ह्यू ठेवायचा आहे. पण मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीनं जे क्लोजिंग दिलं हे खूप महत्वाचं क्लोजिंग दिलं आणि हे क्लोजिंग जे आहे ना बँक निफ्टीचं हे खूप महत्वाचं आहे आजच्यासाठी आपल्याला, हे पहिल्यांदा काय करा या ठिकाणी समजून घ्या. कारण का बँक निफ्टी मित्रांनो ह्या ट्रेंड लाईनच्या खाली जो आहे तो परत एकदा या ठिकाणी क्लोज होताना तुम्हाला दिसून येतोय. मित्रांनो उद्या बँक निफ्टी ओपन कुठं होतोय
हे खूप महत्वाचं आहे. पण तरी पण मित्रांनो आपल्याला मार्केटवरचा उद्याचा जो व्ह्यू ठेवायचा आहे, ज्या पद्धतीचा सेटअप, ज्या पद्धतीचा ऑप्शन सेटअप आहे, ज्या पद्धतीचा डेटा पॉइंट आहे, हा क्लिअरली मार्केटमध्ये शार्प वोलेटिलिटी जी आहे तो इंडिकेट करतो. हे पण काय करा लक्षात घ्या मित्रांनो, उद्या मला बँक निफ्टीला सेल करायचं आहे आणि बँक निफ्टी मित्रांनो मी 36,388 च्या खाली ट्रॅव्हल करायला निघाला का मी बँक निफ्टीला सेल करणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. 36,388 बँक निफ्टी सेल बिलो 36,388 च्या खाली गेल्यानंतर बँक निफ्टी काय करा मित्रांनो, या ठिकाणी जरूर सेल करा. एक बेरिश व्ह्यू बँक निफ्टी वरती ठेवा हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. पण मित्रांनो सर्वात महत्वाचं काय माहिती का, उद्या मार्केट जर समजा इनकेस या ठिकाणी 36,587 च्या जर वरती निघाला तर तुम्हाला इथे एसएल ठेवायचं. म्हणजे हा एरिया जो आहे ना मित्रांनो हा नो ट्रेड झोन एरिया, नो ट्रेडिंग झोन एरिया. म्हणजे 36,388 ते हायर साईडला मित्रांनो 36,587 हा जो एरिया आहे मित्रांनो नो ट्रेड झोन एरिया आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ह्या एरियामध्ये तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये ट्रेडिंग करायचं नाही हे पहिल्या लक्षात घ्या. इव्हन मित्रांनो हा नो ट्रेडिंग झोन तुम्ही इकडं 620 पर्यंत जरी वाढवला तरी देखील चालेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे 36,620 च्या वरून जरी बँक निफ्टीवरती व्ह्यू बुलिश ठेवला तरी चालेल, पण तुम्हाला स्टॉप लॉस प्रॉपर मेंटेन करावा लागेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो या सिनारीवरती आपल्याला बँक निफ्टीमध्ये जे पहिलं टार्गेट भेटेल ना ते उदाहरण साधारणतः 36,148 पहिलं टार्गेट भेटेल. 36,148 पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 36,040 टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 35,960 च्या खाली जर बँक निफ्टी या ठिकाणी होल्ड झाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी तर मित्रांनो 35,500 बँक निफ्टी उद्या जाण्याची खूप जास्त शक्यता जी आहे ती प्रोबॅबिलिटी ऑप्शनच्या सेटअपमध्ये तयार झालेली आहे. आणि दुसरं मित्रांनो बँक निफ्टी खूप जोरानं झटकं देणार आहे उद्या. 200-250 पॉईंटची मुवमेंट जी आहे ना काही मिनिटांमध्ये स्क्रीनवर दिसण्याची शक्यता नाकारता येते. कारण का ऑप्शनचा ज्या पद्धतीचा डेटा आहे, ज्या पद्धतीचं सेम पद्धतीचं कॉल आणि पुट रायटिंग झालंय, यातला एखादा जरी कॉल रायटर पुट रायटर पाठीमागे सरकला तर तिथे खूप मोठी स्पाइक जी आहे ती स्क्रीनवरती उद्या आपल्याला अपेक्षित आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यामुळे मित्रांनो सेट बेल्ट बांधून उद्या तुम्हाला उद्या काय करायचं आहे मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं आहे. मित्रांनो मेनली उद्या आपल्याला बँक निफ्टीवरचा जो व्ह्यू जो बुलिश ठेवायचा आहे, हा बुलिश व्ह्यू कुठून ठेवायचा आपल्याला तर हे खूप महत्वाचं आहे. मित्रांनो बँक निफ्टी उद्या 36,663 च्या वरती निघाल्यानंतर बँक निफ्टीवरती काय करायचं तुम्हाला त्या ठिकाणी बुलिश व्ह्यू ठेवायचा. कुठून ठेवायचा आहे 36,636 वरून बँक निफ्टी बाय अबाव 36,636 वरून काय करायचं मित्रांनो या ठिकाणी बँक निफ्टी तुम्हाला 63 वरून सॉरी बाय करायचं आहे. काय करायचं 63 वरून बँक निफ्टी बाय करायचं आहे. मित्रांनो या सिनारीवरती तुम्हाला बँक निफ्टी मध्ये जे पहिलं टार्गेट स्क्रीनवर येईल साधारणतः 36,868 पहिलं टार्गेट भेटेल. 36,868 हे पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 37,020 हे टार्गेट भेटेल. आणि समजा बँक निफ्टी 37,020 च्या वरती जर होल्ड झाला काही मिनिटांसाठी, काही 10-15 मिनिटांसाठी, तर मित्रांनो 37,290 पर्यंत देखील बँक निफ्टी जो आहे तो काय होऊ शकतो त्या ठिकाणी हायर साईडला उद्या जाण्याची शक्यता नाकारत नाही. या सेटअप वरती काय करायचं मित्रांनो तुम्हाला उद्या निफ्टी आणि बँक निफ्टी मध्ये काम करायचं आहे. विशेषतः निफ्टीचा जर विचार केला तर मित्रांनो निफ्टीमध्ये उद्या जर आपल्याला शॉर्ट पोझिशन बनवायची असेल तर ही शॉर्ट पोझिशन आपली कुठून बनेल निफ्टीमध्ये, तर मित्रांनो उद्या देखील निफ्टी जोपर्यंत 12,287 च्या खाली जात नाही, काय म्हणतोय मी, निफ्टी सेल करा जरूर काही अडचण नाही. निफ्टी सेल बिलो 17,287 च्या खाली निफ्टीला सेल करा. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला 17,245 हे पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 17,200 हे टार्गेट भेटेल. त्यानंतर 17,150 हे टार्गेट. आणि त्यानंतर मित्रांनो इव्हन 17,000 देखील टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं, 17,035 देखील टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं तुम्हाला उद्या स्क्रीनवरती दिसू शकतं. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. कारण का मार्केटमध्ये त्या पद्धतीची मुवमेंट जी आहे ती या ठिकाणी तयार झालेली किंवा एक सेटअप जे आहे ते मार्केटमध्ये तयार झालं हे पर्यंत ह्याच्यावरती तुम्हाला मेनली काय करायचं त्या ठिकाणी लक्ष ठेवायचं हे पर्यंत लक्षात घ्या. मित्रांनो उद्या निफ्टीला जर बाय करायचं असेल, निफ्टीवरती लॉंग पोझिशन ठेवायची असेल, तर ही पोझिशन आपली लॉंग कुठून बनवू शकते मार्केटवरती, तर हे खूप महत्वाचं आहे. तर मित्रांनो निफ्टी जो उद्या बाय करायचा ना साधारणतः तुम्हाला 17,418 वरून निफ्टी जरूर बाय करा मित्रांनो.
समजा काही एखादा स्टॉक न मॅनेज करण्यात आलं, रिलायन्सच्या स्टॉक मध्ये स्ट्रेंथ झाली किंवा एफएमसीचे फार्मा सेक्टरमध्ये किंवा आयटी सेक्टरमध्ये जर रॅलीला सुरुवात झाली किंवा सिमेंट स्टॉक जर वाढायला सुरुवात झाली तर निफ्टीला तो परत साधारणतः 17,400 आणि 17,500 पर्यंत काय करू शकतो, मार्केटला तो इझिली घेऊन जाण्याची कपॅसिटी आहे मार्केटची. त्यामुळे निफ्टी काय करायचं, निफ्टी बाय अबव, निफ्टी बाय अबव 17,418 वरून काय करायचंय, बाय करायचंय 17,448 हे पहिलं टार्गेट भेटेल, 17,490 हे दुसरं टार्गेट भेटेल, त्यानंतर मित्रांनो 17,512 हे टार्गेट जे आहे ते तुम्हाला स्क्रीनवर भेटेल, आणि त्यानंतर मित्रांनो 17,548 टार्गेट जे आहे ते निफ्टीवरती काय होऊ शकतं तुम्हाला उद्या इझिली मिळू शकतं, हे पण लक्षात घ्या. या टार्गेट साठी मित्रांनो तुम्हाला उद्या निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काम करायचं. मित्रांनो ह्या लेवलवरती काम करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावा, कुठल्याही परिस्थितीमध्ये स्टॉप लॉस निफ्टीमध्ये 10 पॉईंट, बँक निफ्टीमध्ये 20 पॉईंटचा स्टॉप लॉस लावा. मित्रांनो मार्केट गॅप अप गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर कसं ट्रेडिंग करायचं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ऑप्शनचा सपोर्ट रेजिस्टन्स तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये कंटिन्यू चेंज होत असतो, त्यानुसार ह्या लेवल देखील त्या ठिकाणी लाईव्ह मार्केटमध्ये मित्रांनो चेंज होत असतात, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ह्या लेवल स्टॅटिक असत नाहीत, ह्या लेवल जे आहेत त्या मित्रांनो ऑप्शनचं सेटअप काय ह्याच्यावरून जास्त तर काढलेले असतात, त्यामुळे ऑप्शनचं स्ट्रक्चर चेंज झालं तर ह्या लेवलचं तिथं महत्व राहत नाही. दुसरा मित्रांनो मी दिलेल्या कॉलवरती किंवा माझ्या व्हिडिओ बघून जर तुम्ही काय ट्रेडिंग करत असाल डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये तर कधीही मी दिलेल्या लेवलवरती 20% पेक्षा जास्तीचं तुमचं कॅपिटल डिप्लॉय करू नका. धन्यवाद, थँक्यू.